ते आणि आपल्या आजच्या अजेंड्या संदर्भातल्या या बातम्या. आजच्या अजेंड्यामध्ये महत्वाच्या 3 बातम्या आज आपण पाहणार आहोत. आघाडी आणि शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आज आता भाजपाचं संकल्प पत्र प्रसिद्ध होणार आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा बहुप्रतीक्षित भाजपा प्रवेश आज होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचा आज राज्यामध्ये प्रचाराची आता दुसरी फेरी होतीये. आज ते विदर्भामध्ये 2 सभा घेणार आहेत आणि त्यामुळे आज ते मोदी आणि फडणवीस सरकार विरोधात काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. यामध्ये अमित जोशी आपल्या बरोबर आहेत भाजपाच्या संकल्प पत्राविषयी बोलण्यासाठी. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत. कणकवलीमध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत आहेत त्यावर लक्ष ठेवून राहण्यासाठी. आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर आहेत नागपूरमधल्या घडामोडींसाठी. आज राहुल गांधींच्या सभा होत आहेत त्याविषयी आपल्याला अमर सांगणार आहेत. तर कृष्णात पाटील आहेत आपल्या बरोबर. आपण या सर्वांकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि सर्वात पहिल्यांदा जाऊया अमितकडे. अमित, खरं तर यापूर्वी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. बेरोजगारी आणि सामान्य माणसांच्या अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे. तसंच शिवसेनेचा आता जे जाहीरनामा प्रसिद्ध झाला, जे वचननामा प्रसिद्ध झाला, 10 रुपयांची थाळी त्यांची गाजतीय, याहून आज भाजपचं संकल्प पत्र वेगळं काय असणार आहे? काही गेम चेंजर त्यांचे संकल्पना असू शकतात का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जो जाहीरनामा हा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये 17 मुद्द्यांचा उल्लेख केला होता आणि 17 मुद्दे कसे आम्ही पूर्ण केलेत या संदर्भातली पत्रकार परिषद सुद्धा काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भाजपने मुंबईमध्ये घेतली होती. आता जो संकल्प पत्र या ठिकाणी भाजप प्रकाशित करत आहे तर गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या गोष्टी भाजप करू शकलेलं नाहीये त्याचा उल्लेख निश्चितच या संकल्प पत्रामध्ये असणार, यामध्ये शंका नाही. विशेषतः राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे ढासळलेली आहे. त्याच्यामुळे जिल्हा स्तरावर वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासंदर्भातली घोषणा यामध्ये होऊ शकते. त्याचबरोबर सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत, मराठवाडा अजूनही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातोय, तर या संदर्भात आश्वासनांची खैरात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि काही नवीन प्रकल्प सुद्धा किंवा नवीन योजना सुद्धा या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. काही प्रकल्पांची कामं चालू आहेत तर त्या प्रकल्पांची पूर्तता सुद्धा लवकरात लवकर करण्याचं आश्वासन या संकल्प पत्राच्या माध्यमातून दिलं जाऊ शकतं. पण या निमित्ताने काँग्रेस आघाडीला आणि त्याचबरोबर मित्रपक्ष शिवसेनेला भाजप काही धक्का देतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी. आणि ह्या घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे. भाजपा काय नेमका वचन देत आहेत आजच्या या संकल्पपत्रात हे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून जाऊया आपण कृष्णातकडे. सध्या कृष्णात या ठिकाणी उपस्थित आहे. कृष्णात, काही वेळामध्ये संकल्पपत्र जाहीर होईल, सगळ्यांच्या समोर येईल, काय नेमकं तिथलं वातावरण आपण थोडक्यात आढावा देऊया सगळ्यांना. थोड्याच वेळात बांद्रा इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये हे संकल्प पत्र भाजप जाहीर करतं. या प्रकाशन समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा देखील आहेत, त्याचबरोबर भाजपचे अनेक वरिष्ठ नेते देखील या प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेनं आश्वासनांची खैरात वचननाम्यामध्ये केल्यानंतर आज भाजप नेमकं वेगळं आणि महाराष्ट्रासाठी विकासासाठी काय वेगळं देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे रंगशारदा इथल्या सभागृहामध्ये आणि त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणखी कोणती महत्वाची आश्वासनं असणार आहेत, ग्रामीण भागासाठी वेगळं काय असणार आहे, शहरी भागातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी वेगळं काय असणार आहे, शेतकऱ्यांसाठी खास करून वेगळं काय असेल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. अगदी कृष्णात. आणि यासाठी आपण पुन्हा एकदा 9:30 भेटणार आहोत, कारण 9:30 वाजता संकल्पपत्र जाहीर होईल असं सांगतायत. असे संपर्कात राहा आणि थेट जाऊया आता दीपककडे. दीपक सध्या कणकवलीमध्ये आहे, त्याचबरोबर दीपकबरोबर आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सुद्धा आहेत, जे कणकवलीमधून आपल्याला सगळा रिपोर्ट नेहमी देत असतात. दीपक, आज कणकवलीमधलं वातावरण निश्चित वेगळं असेल. राज्यातला हा सगळ्यात बहुप्रतीक्षित असा हा प्रवेश म्हणावा लागेल, कारण राणे अगदी निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतात आणि आपला पक्ष आज विलीन करणार आहेत. काय त्या दृष्टीनं वातावरण दिसतंय? शिवसेनेशी मुळतं जुळतं घेणार आहेत, त्यासंदर्भात काय सध्या कणकवलीमध्ये चर्चा आहे? अनुभव निश्चितच कोकणाच्या राजकारणाची दिशा बदलणारा आजचा दिवस असेल, कारण नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये विलीन करणार आहेत. साधारणतः 1:30 दरम्यान मुख्यमंत्री कणकवलीत पोहोचतील. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल आणि या सभेतच स्वाभिमान पक्ष विलीन करण्याची घोषणा होईल. आपल्याला माहिती आहे की राणेंनी यापूर्वी अनेकदा भाजपमध्ये प्रवेशाच्या तारखा दिल्या, मात्र
राणेंचा स्वतःचा भाजप प्रवेश झालेला नाही आणि मुख्यमंत्री कारणं देत नेहमी हा प्रवेश टाळत आलेले आहेत. राणे राज्यसभेचे भाजपचे सदस्य आहेत त्यामुळे त्यांना वेगळा प्रवेश देण्याची गरज नाही अशा पद्धतीची भाषा अनेकदा मुख्यमंत्र्यांनी वापरली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावरती अर्ज भरण्याच्या काही काळ आधी घाईघाईमध्ये नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला आणि त्यांना या तो कणकवलीमधून भाजपची उमेदवारी देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष राणेंचा प्रवेश असेल किंवा त्यांचे जे दुसरे पुत्र आहेत निलेश राणे माजी खासदार त्यांचा प्रवेश कधी होणार यासंदर्भात चर्चा होती आणि राणेंनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की कणकवलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होईल त्यावेळी माझा पक्ष जो आहे स्वाभिमान पक्ष तो भाजपमध्ये विलीन होईल आणि कमी कालावधीमध्ये हा पक्ष आपल्याला लक्षात येईल की जवळपास साधारणतः 2017 साली या पक्षाची स्थापना झाली आणि 2 वर्षही पूर्ण होण्याच्या 3 वर्षांमध्ये त्यांना त्यांचं पक्ष आज विलीन करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच यावरून भरपूर टीका होतीये. दीपक, शिवसेनेशी मवाळ भूमिका घेण्यावरून सुद्धा बऱ्याच चर्चा विचार तिथे होत आहेत आणि बरीच खरं तर मतांतर आहेत. प्रणवचं यावर काय म्हणणं आहे, काय कणकवलीतल्या लोकांची याच्यावर त्यांची काय विचार आहेत याच्यावर? निश्चित अनुभवा, प्रणव कोकणाचं राजकारण माझ्यापेक्षा जास्त जवळून बघतो त्यामुळे त्याचं मत महत्वाचं असणार आहे. प्रणव, नवीन राजकारणाची दिशा आज सुरू होईल, किती कोकणाच्या राजकारणावर परिणाम होईल भाजपमध्ये राणेंचा पक्ष विलीन झाल्यानंतर? जर बघायला गेलो तर राणेंची ताकद ही नुसती एकट्या सिंधुदुर्गापुरती मर्यादित नाही तर ती राज्यातल्या काही भागांमध्ये आणि खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणी एक गोष्ट सांगावी लागेल की इथली नक्कीच भाजपची ताकद वाढेल पण ही ताकद कितपत टिकवून राहील हा देखील मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीनं ही जो पक्ष जो आहे तो विलीन करण्याच्या ज्या घोषणा होत होत्या तारखा मिळत होत्या त्यामुळे कार्यकर्ते करते कुठेतरी ते डिस्टर्ब झाले होते आणि त्यामुळे जे कार्यकर्ते राहिले होते त्यातले. प्रणव, एक प्रश्न पडतो की भाजपमध्ये राणेंचा पक्ष विलीन झाल्यानंतर जो संघर्ष होईल, कारण पदाधिकारी जे आहेत त्यांना पद वाटण्याचा मुद्दा येईल, त्यावेळेला जुने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आता राणेंबरोबर येणारे नवीन कार्यकर्ते पदाधिकारी, हा संघर्ष नक्कीच होणार. कारण ज्या पद्धतीने जुन्या कार्यकर्त्यांना राणेंचा काय प्रवेश जो आहे तो काही जे संघाचे कार्यकर्ते असतील किंवा जुने जाणते असेल त्यांना रुचलेला नाही आहे आणि तशा पद्धतीचं ते खासगीत देखील बोलून दाखवतात. मात्र हा समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांना मध्यस्थी करावी लागेल आणि ते कशा पद्धतीने मध्यस्थी करतात त्याच्यावरच पुढचं भाजपचं भवितव्य जे आहे ते अवलंबून. शिवसेनेशी संबंध बिघडतील का या सगळ्या कोकण पट्ट्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे संबंध? जर मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आपल्या Z24 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की शिवसेना आणि राणेंच्या मध्ये मध्यस्थी करेल, जर ती मध्यस्थी यशस्वी झाली, कारण नितेश राणे आणि नारायण राणे यांची भूमिका जर बघितली तर ती मवाळ आहे पण निलेश राणेंना कितपत गप्प बसवतात हा देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे संघर्ष आहे कोकणामधला तो निश्चितच, ज्याला आपण कोकणातला राडा म्हणतो तो इथून पुढच्या काळामध्ये कसा नेमका आपल्याला दिसणार आहे हे पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईलच. मात्र आज जसं तुम्ही म्हटलात की कोकणाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा आजचा दिवस ठरणार आहे, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. आपण असे संपर्कात राहा. नागपूरमधल्या एका महत्वाच्या बातमीकडे आपण जातोय. अमर काणे आपल्या बरोबर, आमचे प्रतिनिधी सध्या नागपूरमधून. अमर, प्रचार जेव्हापासून सुरू झाला, निवडणुका घोषित झाल्यानंतर एक पक्ष बाजूला राहिला होता तो म्हणजे काँग्रेस, जो खरं तर देशातला सर्वात महत्वाचा पक्ष आणि राहुल गांधी या प्रचारापासून दूर होते. अचानकपणे परवापासून राहुल गांधींनी प्रचार सभांना सुरुवात केली आणि आज दुसऱ्या फेरीचा प्रचार होतोय. काय हे सगळं पूर्वनियोजित नव्हतं का? अचानकपणे राहुल गांधींच्या सगळ्या सभा वाढू लागल्या आणि आज नागपूरमध्ये याचा दुसरा टप्पा पार पडतोय. अगदी बरोबर अनुपमा, तू ज्या पद्धतीने म्हणते राहुल गांधी कुठे होते असे अनेक प्रश्न खुद्द पंतप्रधान मोदींनी सुद्धा आपल्या सभांमध्ये विचारले. किंबहुना काँग्रेस संपूर्ण प्रचारात विदर्भात कुठेच दिसत नव्हती. अगदी शरद पवार सुद्धा नागपुरात येऊन गेले, जेव्हा की विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी असताना सुद्धा शरद पवारांच्या नागपुरात सुद्धा 2 सभा झाल्या. या पार्श्वभूमीवर आत्ता कुठे काँग्रेसला उशिरा ना का होईना थोडी जाग आलेली आहे त्यांच्या इथे. आज 2 सभा विदर्भात होत आहे, एक तर वणीला होत आहे आणि दुसरी वर्धा जिल्ह्यात आर्वीला होत आहे. महत्वाचं म्हणजे वर्धा जिल्ह्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे, गेल्या वेळेस सुद्धा तिथे काँग्रेसला सीट्स आलेल्या होत्या, त्यामुळे बरोबर आता फोकस करून काँग्रेस सुद्धा आपला प्रचाराला सुरुवात करते आणि त्यांचा स्टार प्रचारक राहुल गांधी स्वतः आले. या प्रचार रॅलीनंतर राहुल गांधींच्या नक्कीच विदर्भात सुद्धा काँग्रेसमध्ये एक नवीन उत्साह संचारेल आणि गेल्या वेळेस विदर्भात काँग्रेसला ज्या 10 जागा मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा यावेळेस जास्त जागा मिळण्याच्या दृष्टीने काँग्रेस जोमाने कामाला लागेल. पण एकूणच राहुल गांधी या सभेमध्ये मोदींच्या प्रश्नांना
उत्तर देतात का आणि 370 कलमबाबत काय बोलतात आणि इतर कोणत्याही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर हात घालतात का? कारण की दोन्ही ज्या प्रचारसभा आहेत ते ग्रामीण भागात आहे. नेमकं राहुल गांधी कोणत्या विषयावर बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष निश्चित आणि पॉवर प्ले म्हणावा लागेल हा राहुल गांधींचा, त्यामुळे नक्कीच मतदानावर ह्याचा काय परिणाम होतोय हे आपल्याला निकालानंतर दिसेलच. अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तसंच अमित जोशी, आपलेही धन्यवाद. या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. तसंच कणकवलीमधून दीपक आणि प्रणव, आपलेही धन्यवाद. कृष्णात धन्यवाद. आपण 9:30 वाजता पुन्हा भेटूया जेव्हा भाजपचं संकल्पपत्र जाहीर होईल त्यावेळी.